ओबीसी नेते श्रावण देवरे आता फोन वरून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। श्रावण जी, राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय, तिसऱ्यांदा एमपीएससी ची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे, काय आपली पहिली प्रतिक्रिया? हा महत्त्वाचा निर्णय नाही आहे, हा डरपोक निर्णय आहे। आणि 2-4% मराठा पोरांसाठी पूर्ण महाराष्ट्रातले एससी एसटी ओबीसी मायनॉरिटी मुस्लिम अशा 96-97% पोरांचं नुकसान करणारा हा निर्णय आहे। आणि 2-3 पक्षांपैकी 2 पक्ष हे मराठ्यांचे पक्ष आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष, हे दोघेही मराठ्यांचे पक्ष आहेत। आणि या मराठ्यांच्या पक्षाच्या दबावाखाली उद्धव ठाकरे साहेबांना हा निर्णय घ्यावा लागतो आहे। आणि अशा कठीण प्रसंगी खरं म्हणजे शरद पवार साहेबांनी बाहेर यायला पाहिजे आणि ठामपणे आणि महाराष्ट्राच्या हितासाठी काही महत्त्वाचे निर्णय त्यांनी स्वतः घेतले पाहिजेत। परंतु अशा वेळेस मराठा आरक्षणाचा प्रश्न आला किंवा मराठ्यांचा काही प्रश्न आला की सगळे मराठा नेते ओबीसी नेते हे बिळामध्ये लपून बसतात आणि मग 2-4% जे काही आहेत गोंधळ घालणारे त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय होतात आणि महाराष्ट्राच्या जनतेचं नुकसान होतं। याला पुन्हा एकदा म्हणेल मी, हा डरपोक निर्णय आहे आणि 2-4% मराठ्यांच्या दबावाखाली हा जर असा निर्णय जर होत असेल तर महाराष्ट्राच्या जनतेला कुणी वाचू शकणार नाही। पण श्रावणजी, आताच काही मिनिटांपूर्वी अशोक चव्हाणांनी हा खुलासा केलेला आहे की मराठा समाजाच्या मागणीमुळे नाही तर कोरोनामुळे राज्यात जी स्थिती आहे त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला। या आधी 2 वेळा एमपीएससी ची परीक्षा पुढे ढकलली होती, तसाच हा तिसऱ्यांदा निर्णय घेण्यात आलाय। अशोक चव्हाण साहेब काय महाराष्ट्रीयन जनतेला काही मूर्ख समजतात का? शेंबड्या पोराला जरी विचारलं तरी तो सांगेल की गेल्या 2-3 दिवसापासून जो महाराष्ट्रामध्ये जो काही धिंगाणा चालू आहे या 2-4% मराठ्यांचा, त्या धिंगाण्याला घाबरून आणि ते स्वतःच मराठी असल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि अत्यंत चुकीचा निर्णय आहे, महाराष्ट्रीयन जनतेला मूर्खात काढणारा निर्णय आहे। कोरोनामध्ये आता कोरोनामध्ये अनलॉक होत आहे, सगळं काही ओपन होत आहे, हॉटेल ओपन होत आहे, बार ओपन होत आहे, दारूची दुकानं ओपन होत आहेत आणि मग काय या आणि यांची आंदोलनं चालू असताना यांना कोरोना होत नाही का? आणि परीक्षा देणाऱ्या मुलांना कोरोना होईल का? परीक्षा देणारी मुलं जी असतील त्या ते सगळे नियम पाळून ते परीक्षेला बसतील, मास्क घालतील, ते सॅनिटाईज केलं जाईल, सगळे शासकीय नियमाप्रमाणे त्यांना परीक्षा द्यायला बसवलं जाणार होतं, त्यांना कोरोना होण्याची अजिबात भीती नव्हती। आणि मात्र हे जे काही आंदोलक आहे ते सगळे नियम धाब्यावर बसून आंदोलन करत होते, अशा आंदोलकांना कोरोना होत नाही आणि मग त्या विद्यार्थ्यांना कोरोना झाला असता का? हे काय तुम्हाला मूर्खात काढायचं आहे का महाराष्ट्रीयन जनतेला? हे कोरोना बिरोना सब झूठ कारण आहेत। खरं कारण हे आहे की हे 2-4% जे काही धिंगाणा घालणारे जे लोक आहेत या धिंगाण्याला घाबरून म्हणा किंवा त्यांच्या अनुषंगाने म्हणा, हा जातीवादी निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे आणि त्याचा आम्ही समस्त ओबीसी संघटना आणि सगळ्या ओबीसी जनता आम्ही त्याचा निषेध करतो आहोत। एससी एसटी ओबीसी मायनॉरिटी जनता या निर्णयाचा निषेध करतो आहे आणि हा डरपोक निर्णय घेतल्याबद्दल महाराष्ट्र शासन हे आता यापुढे जास्त दिवस चालणार नाही अशी आमची आता खात्री होत आहे। श्रावणजी, खूप खूप धन्यवाद इतकी सविस्तर प्रतिक्रिया दिल्याबद्दल।